गंगाखेड विधानसभेत महायुतीला खरं तर मोठा हादरा या ठिकाणी बसलेला आहे। धनंजय मुंडे यांचे मेहुणे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांनी थेट महायुतीचे रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। उघडपणे महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना पाठिंबा खरं तर डॉक्टर केंद्रे यांनी जाहीर केला। डॉक्टर केंद्रे आपल्यासोबत आहेत। केंद्रे साहेब, महायुतीची एकदम विरोधात भूमिका घेतली, काय नेमकं कारण होतं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही थेट जाहीरपणे समर्थन घोषित केलं? नाही, हे या जे मतदारसंघामध्ये प्रचंड दहशत, दडपण, जमिनी हडपणं, आमके गोरगरिबावर अत्याचार, हे जे प्रकार चालू होते आणि परत किती जरी तक्रारी केल्या, जरी सांगितलं, वरिष्ठ नेत्याला सांगितलं, पण कोणी दखल घ्यायला तयार नाही, त्याच्यामुळं मला निर्णय घेणं भाग होतं। आता तुम्ही खरं तर धनंजय मुंडेचे मेहुणे आहेत, काही धनंजय मुंडेस्तर यांना त्या स्तरावर बोलणं झालं का आधी विरोध करण्यासाठी, किंवा एवढा टोकेचं पाऊल घेण्यासाठी तुम्ही काही सूचना केली होती का? मी सांगितलं होतं की इथं जे प्रकार चालू आहेत गैरप्रकार, साहेब आम्ही यावेळेस परत जर त्याला उमेदवारी मिळाली तर आम्ही काम करू शकत नाही, आम्ही काम करणार नाही, आणि काही असे प्रसंग आले की त्याला पाडल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, आणि त्यामुळे आता तुम्ही टोकेच भूमिका घेतली। आता पुढचं तुमचं राजकीय प्रवास कसं असणार आहे, कारण तुम्ही आता सध्या राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात, मात्र आता तुम्ही आता उघडपणे महायुतीचे उमेदवारांचा विरोध करतायत, मग पुढं आता महायुतीमध्ये थांबणार की महाविकास आघाडीमध्ये राजकीय प्रवेश करणार, तर काय काय होतंय ते बघूत। भूमिका तर घेतली आहे, या भूमिकेतून माघार नाही। आपला उद्देश रत्नाकर गुट्टेला 1,00,000 मतानं पाडणं हा आपला प्रामाणिक उद्देश आहे, त्याच्यासाठी मी टोकाची भूमिका घेतलेली आहे। त्याच्यात काही जरी अडचण आली तर त्याच्यातून माघार नाही। पुढला प्रवास बघू, निवडणुका येत्या, त्यात कोण हे नेते तर कुठं काय व्यवस्थित करायचं। केंद्र साहेब, तुम्ही म्हणले की नेमकं गणितच समजलं नाही, जागा कोणाची द्यायला कोणाला, म्हणजे जागा वाटप होण्याच्या आधी तुम्ही काही वरिष्ठांना तुमच्या अजितदादांच्या पक्षाला काही सूचना केल्या होत्या का, काही मागणी केली होती का, किंवा रत्नाकर गुट्टे यांच्या उमेदवारी देऊ नका असा विरोध दर्शवला होता का तुम्ही? सगळ्याला सांगितलं होतं, ह्या माणसापासून खूप त्रास आहे, लोक हातामध्ये सिबिल घेऊन फिराले, त्यांचे सिबिल खराब झालेत आणि प्रचंड चीड आहे, परंतु वरिष्ठ लेवलला ह्यानं काय काय मॅनेज केलं माहीत नाही, वरिष्ठ भेचच ऐकू लागली, माझा नाही लज्जा। मग आता उरलेल्या दिवसामध्ये थेट महाविकास आघाडीचा प्रचार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्याकडून करण्यात येणार? 100% महाविकास आघाडीचाच प्रचार करणार आणि महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आणणार। तर गंगाखेड विधानसभेमध्ये खरं तर मोठा हादरा हा महायुतीला बसलेला आहे। माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी रत्नाकर गुट्टे यांचा उघडपणे विरोध केला आहे आणि कुठल्याही स्तरावर जाऊन या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका या ठिकाणी माजी आमदार केंद्रे यांनी केला आहे। तुर्तास गंगाखेड विधानसभेमध्ये डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना खरं तर मोठा हादरा हा मानला जातो आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सह नझीर खान, TV9 मराठी, गंगाखेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।